प्रणिती शिंदे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मनापासून आभार मानते की वेळ दिलात. अध्यक्ष राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर या ठिकाणी मी बोलण्याकरता उभी आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषणाची या ठिकाणी मी समर्थन करते आणि अभिनंदनाचा प्रस्ताव करते. रामभाऊंना आता प्रायश्चित करायची वेळ आली आणि महिलांना वेळ द्यायची संधी त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन करते, कारण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी जी काही भाषणं ह्या सभागृहात आतापर्यंत दिली आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारची शालीनता आणि विनम्रता मला दिसून आली आणि ह्यापासून आम्हा सर्व कार्यकर्ते असतील, आमदार असतील, खास करून जे विरोधक आहेत त्यांना उद्धवजींकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. ही जी विनम्रता आहे ती जर विरोधकांनी दाखवली असती निकालाच्या नंतर तर कदाचित आज आम्ही त्यांच्या जागेवर असतो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना महत्त्वाचा मुद्दा जो राहून गेला आणि मला खात्री आहे की त्याच्याबद्दल नक्कीच विचार करतील, तो म्हणजे शेतकऱ्यानंतर जर सर्वात जास्त वर्ग कोणता महाराष्ट्रात असेल तर तो आहे कामगार वर्ग. मग त्याच्यात यंत्रमा कामगार असतील आणि खास करून सोलापूर जिल्हा असेल, इचलकरंजी असेल, कोल्हापूर, सांगली, विटा, इथे कामगार यंत्रमा कामगार यंत्रमा कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि गेले 5 वर्ष सातत्याने आम्ही या सभागृहात आवाज उचलतोय की यंत्रमा कामगार कल्याण मंडळ हे स्थापन झालं पाहिजे, पण काही कारणामुळे हे सरकार, गेलेलं सरकार ह्याच्याकडे दुर्लक्षित करते आणि म्हणून मी आज आग्रहाची विनंती करते की यंत्रमा कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे. जवळजवळ 3 लाखाच्या वर यंत्रमा कामगार ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते सरकारकडे आशाळभूतेने बघत असतात. हे मायबाप सरकार आहे आणि गेले 5 वर्ष ह्या कामगारांना वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. यंत्रमा कामगार कल्याण मंडळ स्थापन झाल्यास त्यांना रोटी, कपडा, मकान, त्यांना घर मिळेल, ईएसआयचे सर्व त्या ठिकाणी त्यांना फॅसिलिटीज मिळतील आणि त्या ठिकाणी जे किमान वेतनाचा विषय आहे तो त्या कामगारांना मिळेल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातच नाही पण पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये बीडी महिला कामगार हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वात जास्त फटका नोटाबंदीचा आणि डिमॉनिटायझेशनचा कोणाला पडला असेल तर तो बीडी कामगारांना आहे, कारण का नोटाबंदी झाल्या बीडी कामगारांना जी रोख रक्कम मिळते हातात, जी आठवडा मजुरी मिळते ती बंद करण्यात आली. आता ह्या अशिक्षित महिला ज्या आहेत त्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागतात. मगाशीच सन्मान्य सदस्य म्हणाले की नोटाबंदी च्यावर आम्ही राग व्यक्त करतो, पण जे 1000 लोक लाईनीत उभं राहून नोटाबंदीमुळे जे मृत्युमुखी पडले त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? ह्यांना त्याचं गांभीर्यच नाही आहे आणि त्या महिला, त्याच्यापैकी 2 ते 3 महिलांनी पावडर खाऊन त्या ठिकाणी सुसाईड केलं, कारण का त्यांना महिन्यातून एकदा बँकेच्या बाहेर लाईन लावावी लागते. रोख रक्कम त्यांची जी आठवडा मजुरी आहे ती बंद झाली, त्यांचं रोज त्याच्यावरच चालतं, त्यांच्या घरी चुली पेटत नाहीयेत. बीडी कामगार, जवळजवळ 1 लाख बीडी कामगार या उभ्या महाराष्ट्रात आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं गेलं. मी एवढीच विनंती करते आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना की बीडी कामगारांसाठी खास बाब म्हणून ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी रोख रक्कम ही आठवडा मजुरी मिळाली पाहिजे, ह्यासाठी त्या कायद्यामध्ये बदल करून ताबडतोब त्यांना रोख रक्कम आठवडा मजुरी मिळण्याची सोय त्या ठिकाणी करावी. आणि जर जी बीडी कामगारांवर मागच्या 5 वर्षात एक टांगती तलवार होती ह्या सरकारच्या माध्यमातून धरली गेलेली, जर तसं असेल तर बीडी कामगारांना पर्याय योजना देणं देखील या सरकारची जबाबदारी आहे आणि आपण त्या बाबतीत नक्कीच काहीतरी करावं. बांधकाम कामगार असतील, जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस बांधकाम कामगारांसाठी त्या ठिकाणी एक मंडळ स्थापन केलेलं आहे, 1% सेस घेऊन कन्स्ट्रक्शन जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्यामधून, ती योजना देखील बंद झाली. वाळू कामगार जे आहे त्यांची, घरेलू कामगारांची योजना बंद झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांना गिरणी कामगारांबद्दल जो प्रश्न आहे ज्वलंत तो माहिती आहे. मुंबईच्या धर्तीवर ज्या चाळी आहेत
त्या चाळीना एफएसआय त्या ठिकाणी दिला होता की खास करून गिरणी कामगारांना, त्याच धर्तीवर पूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे गिरणी कामगार आहेत त्यांच्या चाळीना तो एफएसआय द्यावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करीत आहे. अध्यक्ष महोदय, आरोग्य पॉइंट क्रमांक 24 आणि 25, मुद्दा क्रमांक 24 आणि 25, राजीव गांधी जीवनदायी योजना फक्त नाव बदलण्याचं काम केलं. मी आपल्या माध्यमातून विनंती करते, ही अतिशय सुंदर अशी योजना आहे महाराष्ट्रामध्ये आरोग्य बाबतीत. मी आपल्या माध्यमातून विनंती करते की आजकाल डॉक्टर ही जी योजना आहे ती आतापर्यंत फक्त सर्जरींना कव्हर करते. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करते की या योजनेच्या अतिरिक्त आपण औषध देखील आणावी, कारण औषधं मग ती किमोथेरपीची असतील किंवा शुगरची असतील किंवा निरनिळ्या रोगांवर असतील, आजकाल डॉक्टर सर्जरी डायरेक्ट सांगत नाहीत, औषधं घ्यायला सांगतात, आणि म्हणून ती औषधं ह्या योजनेमध्ये कव्हर झाली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी औषधं मिळतात त्याचे अफाट दर वाढलेत, ती देखते देखील कमी सवलतीमध्ये द्यावे अशी मी आपल्याद्वारे मागणी करते. अध्यक्ष महोदय बोलू देत, महिला कमी आहेत या हाऊसमध्ये, आम्हाला कृपया करून आपण संधी द्यावे. महिला सुरक्षेबद्दल आदरणीय देवयानीताईंनी या ठिकाणी आमची नावं घेऊन उल्लेख या ठिकाणी केला. मी त्यांना सांगू इच्छिते की महिलांनीच महिलांच्या प्रश्नांवर बोलायचं हे विचार आता सोडून द्या. जेव्हा पुरुष महिलांच्या प्रश्नावर बोलायला लागतील तो खरा पुरोते खरं पुरोगामी राज्य असेल. आणि आज एमबीए महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तेच करून दाखवलंय की महिला बाल कल्याण खातं एका पुरुषाकडे दिलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ते सक्षमरित्या त्याला न्याय देऊ शकतील आणि तोच पुरोगामी बदलणारा महाराष्ट्र आम्ही ह्या लोक आम्ही जनतेला देणार आहोत. अध्यक्ष महोदय, महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत ते वाढत चालले, त्याबद्दल मी एकच म्हणू इच्छिते की व्हॉट्सअपच्या द्वारे जे छळ होत आहेत त्या माध्यमातून जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एक महिला जाते, पोलीस एफआयआर घ्यायला तयार होत नाही, कारण का इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू करावी लागते आणि म्हणून त्यांच्यावर एक प्रकारचा बोजा पडतो आणि म्हणून त्वरित त्या ठिकाणी एक सायबर नियंत्रण सेल उभा करावा ज्या माध्यमातून व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाद्वारे जे महिलांवर हॅरेसमेंट होते त्यासाठी लवकरात लवकर त्यावर तोडगा निघेल. कौशल्य विकास जे मोदीजी या ठिकाणी नेहमीच देशाचे माननीय पंतप्रधान म्हणत असतात, कौशल्य विकास होताना मागच्या 5 वर्षात काही दिसलं नाही. मी एवढी विनंती करते की जे आयटीआय आहेत त्यांना जर आपण प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपच्या माध्यमातून घेऊ शकलो तर मला असं वाटतं तिथे जास्त प्रगती होईल. आयटी पार्कचा या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी उल्लेख केला, पण जोपर्यंत एअरपोर्ट होत नाही प्रत्येक जिल्ह्यात तोपर्यंत आयटी पार्क कोणीही यायला तिथे त्या जिल्ह्यात तयार होणार नाही. खास करून सोलापूरचं बोरामणी एअरपोर्ट जे आहे 20 कोटी दर बजेटमध्ये उल्लेख करायचे आदरणीय वित्तमंत्री, पण ते 20 कोटी कुठे गेले हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आणि मी विनंती करते की ते 20 कोटी आम्हाला परत द्यावे. स्मार्ट सिटी संकल्पना महाबोगस आणि स्मार्ट सिटीनी शहराची वाट सिटी करून टाकली आहे. न तुंबणारे शहर देखील त्या ठिकाणी तुंबायला लागले आणि स्मार्ट सिटीमध्ये फक्त शोशायरीचं काम मागचं सरकार करत राहिलं. 1 रुपया क्लिनिक ही अतिशय चांगली संकल्पना आहे, पण ह्यामध्ये मला असं वाटतं आपण जराशी कॉशन त्या ठिकाणी केलं पाहिजे, कारण का बोगस पॅथॉलॉजी रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. डेंग्यूची टेस्ट जर व्हायची असेल तर पुण्याला जावं लागतं, तोपर्यंत त्या बिचाऱ्या पेशंटची प्लेटलेट्स वाढतात आणि तो मृत्युमुखी पडतो, म्हणून जिल्हास्तरीय डेंग्यू अँटीजेन टेस्टची त्या ठिकाणी सेंटर्स उभी केल्या पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी म्हणते मला अध्यक्ष महोदय असं वाटतं की केंद्र सरकार जे आहे ते नेहमी मूलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी नवीन मुद्दे काहीतरी उकरून काढतं. देशामध्ये महागाई एका ठिकाणी वाढती आहे, बेरोजगारीनी नवीन उच्चांक गाठला आहे, त्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत, शेतकरी आत्महत्याचं सत्र अजून सुरूच आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीमध्ये लोकांमध्ये आणि देशामध्ये पेटवा पेटवी करण्याचं काम, लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम हे सरकार कॅब कायद्याच्या अंतर्गत आणि माध्यमातून करत आहे. अध्यक्ष महोदय अराजकता माजवायचं आणि जनतेमध्ये फूट पाडायचं हा जो कायदा आहे तो या ठिकाणी करत आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपल्या देशाची संस्कृती आहे, विविधतेमध्ये एकता
ही आपली ताकद आहे. या ताकदीला कुठेतरी हा कायदा आणून हे सरकार नष्ट करण्याचा आणि संविधानाचा अपमान करायचा प्रयत्न करत आहे. वारंवार विरोधी पक्ष नेते हाराकिरी हाराकिरी हे शब्द वापरत आहेत. आमच्या आघाडी सरकारवर एमव्हीए वर सारखी टीकेचं सत्र सुरू करणार आहे. मला कळत नाहीये कोणत्या तोंडाने हे ह्या प्रकारची टीका करतायत. उभ्या महाराष्ट्राने बघितलंय की एका रात्रीमध्ये कोणते डाव या ठिकाणी रचले गेले. अध्यक्ष महोदय, मगाशी माननीय सदस्य मुनगंटीवारजी म्हणाले की बाप को मारने वाले का हम आदर्श नहीं रखते, लेकिन अध्यक्ष महोदय बापू को मारने वालों का ये लोग आदर्श रख रहे हैं. या गोष्टीचा आम्ही खेद व्यक्त करते. अध्यक्ष महोदय, विभिन्न विचारधारा असणारे पक्ष एकत्रित जेव्हा या महाराष्ट्रासाठी येतात तेव्हा विरोधी पक्ष म्हणतात की हे कामच करू शकणार नाही आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की हे सरकार पडायला पाहिजे. किंबहुना अशी त्यांची अपेक्षाही नाही पण त्यांची जी भाबडी आशा आहे ह्यासाठी ही ह्यासाठी आहे कारण त्यांना लोकशाही कधी कळलीच नाही आहे. वेगवेगळ्या विचाराची लोक महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी एकत्रित येतात हीच खरी लोकशाही आहे पण ती त्यांना कधी कळलीच नाही आहे. आपले मतभेद ठेवून नाही शेवटचा मुद्दा पण सत्तेत आल्यावर मीच बोलीन आणि हम बोले सो कायदा आणि मीच बोलीन ती जी ही पूर्व दिशा हे समजणारे जे गेले काही दिवसात त्यांचेच काही समर्थक किंवा त्यांचेच काही जे सहयोगी आहेत त्यांच्याकडून कदाचित ह्यांना लोकशाही टिकवण्याचा धडा मिळेल अशी मी अपेक्षा करते. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की महाआघाडीचे सर्व जे आम्ही घटक आहोत आम्ही सगळे एकत्रित आलोय आणि ही आमच्या समोर महाराष्ट्राला एक नवीन दिशा द्यायची, महाराष्ट्राला पुन्हा प्रगती पथावर आणायची आम्हाला एक सुवर्ण संधी मिळाली आणि ती आम्ही करूनच दाखवू. किंबहुना महाराष्ट्राला नाही पण देशामध्ये जे राजकारण करतायत त्यांना देखील लोकशाही कशी टिकवायची ह्यासाठी महाराष्ट्र एक चांगलं उदाहरण देईल अशी मी आशा बाळगते आणि आपण मला पुन्हा एकदा बोलायची संधी दिली. मी एवढंच या ठिकाणी म्हणते. अध्यक्ष महोदय, नफरत वो सिखाय वो धर्म तेरा नहीं है. आमच्यासाठी नफरत वो सिखाय वो धर्म हमारा नहीं है. इंसान को जो रौंदे वो कदम हमारे नहीं है. तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है. तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. अध्यक्ष महोदय धन्यवाद. जय हिंद.